मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक 2019 भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, एकूण महाराष्ट्रामध्ये 3650 जागेकरता ही भरती प्रक्रिया होत आहे. मित्रांनो, या पदाकरता लाखोच्या संख्येमध्ये उमेदवारांनी अर्ज हे भरलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, 10वीच्या पर्सेंटेजवर नियुक्ती मिळणार आहे, परीक्षाही होणार नाही आहे. ज्यांना सर्वात जास्त गुण आहेत अशा उमेदवारांना ग्रामीण डाक सेवक हे पद मिळणार आहे. आणि ग्रामीण डाक GDS यांच्या अंतर्गत 3 पदं आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. ब्रँच पोस्टमास्टर, त्यानंतर पॅकर आहे आणि सहाय्यक आहे. तर मित्रांनो, याची सिलेक्शन प्रोसेस ही कशा प्रकारची असते, निवड प्रक्रिया कशा प्रकारची असते हे आपल्या सर्वांना माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस राज्य शासनाच्या वेगळ्या पदांकरता अर्ज भरलेले असतील, त्यांची निवड प्रक्रिया आपल्याला माहिती असेल. परंतु ग्रामीण डाक सेवक हे पद सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे आणि यांची निवड प्रक्रिया ही राज्य शासनाच्या निवड प्रक्रियेपेक्षा वेगळी असते. आणि ग्रामीण डाक सेवकचा आपण अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरलेला आहे आणि त्यासोबत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आपल्या कोणत्याही डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन न करता आपण दिलेली माहिती ही खरी समजून त्या आधारावर आपली निवड यादी ही लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर आपल्या काही चुका झाल्यात, कोणते प्रमाणपत्र आपल्याकडे नसलेत, तर मात्र तिथे तात्काळ आपली नियुक्ती ही रद्द केली जाते आणि जे उमेदवार वेटिंगवर आहेत त्यांना तिथे संधी दिली जाते. त्यामुळे ही सिलेक्शन प्रोसेस, निवड प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडणं गरजेचं आहे. तिथे कोणतीही चूक होता कामा नये. बऱ्याच वेळेस असं होतं की ज्या उमेदवारांना बरेचसे चांगल्या प्रकारचे गुण असतात, त्यांचं नाव येतं निवड यादीमध्ये, त्यांना इंटिमिटेशन लेटर येतं, कागदपत्र पडताळणीला जातात, तेव्हा मात्र तिथे ते चुका करतात आणि हाती आलेली नोकरी ते गमवतात. त्यामुळे जर आपल्याला जर असं करायचं नसेल आणि आपल्याला बिनचूक आपली निवड करून घ्यावायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स अशा आहेत की निकाल नेमका कधी लागेल, इंटिमेशन लेटर हे काय असतं आणि ते किती दिवसात मिळतं, त्याचबरोबर प्रमाणपत्र पडताळणीकरिता कोणकोणते डॉक्युमेंट हे आपण सोबत घ्यायचे आहेत, किती प्रतीमध्ये घ्यायचे आहेत, कोणते डॉक्युमेंट हे कंपल्सरी आहेत. डॉक्युमेंट घेत असताना जात प्रमाणपत्र असेल, क्रिमिलियर असेल, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं लागतं की स्टेट गव्हर्नमेंटचं लागतं याबाबतची सुद्धा मी माहिती देणार आहे. त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीच्या वेळेस आपल्याला 3 वेगळ्या प्रकारचे फॉर्म हे भरून द्यावे लागतात. यामध्ये फिटनेस सर्टिफिकेट असतं, त्यानंतर आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र, आणि तिसरं म्हणजे आपलं आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेट, ज्याला आपण ओळख प्रमाणपत्र असं म्हणतो. हे 3 प्रमाणपत्र आपल्याला भरून द्यावी लागतात. तर मित्रांनो, जर आपल्याला संपूर्ण माहिती या प्रक्रियेची घ्यायची असेल तर शेवटपर्यंत सोबत राहा. व्हिडिओ संपल्याच्या नंतर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला माहिती होतील. त्याचबरोबर या अगोदर मी संपूर्ण विभाग जसं अकोला, पुणे, अमरावती, औरंगाबाद या सर्व विभागाचे कट ऑफ हे कशा प्रकारचे होते, 2018 निकाल कसा होता, 2019 निकाल हा कशा प्रकारे लागेल, कसा कट ऑफ असेल, यावरसुद्धा बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत, त्याचासुद्धा लाभ घ्या. तर मित्रांनो, आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. तर मित्रांनो बघा, जेव्हा मेरिट लिस्ट लागते, गुणवत्ता यादी लागते, त्यानंतर आपली नावं तिथे येतात. परंतु त्यावरून आपल्याला नेमकं समजतं की आपला नंबर लागला किंवा नाही. त्याचबरोबर आपला जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर SMS सुद्धा येतो. त्याचबरोबर अशा प्रकारे रजिस्टर डाकेने आपल्या घरी इंटिमेशन लेटर हे येत असते. इथे बघू शकता आपण अधीक्षक डाकघर, ज्या पोस्टसाठी आपली निवड झालेली आहे त्या पोस्टच्या अधीक्षकांच्या स्टॅम्पसह अशा प्रकारचं एक लिफाफा, यामध्ये इंटिमेशन लेटर असतं विथ रजिस्टर असतं ते. आणि येथे अशा प्रकारचं एक छोटं पत्र असतं, हे उलट टपाली तेथे त्या संबंधित पोस्ट ऑफिसला वापस जात असतं. ज्या पोस्टाचा शिक्का आपल्याकडे आलेला आहे तेथे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या तारखेमध्ये जावं लागतं. तर मित्रांनो, हे जे छोटं आपल्याला पत्र दिसतं हे रिटर्न जात असतं संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे काही रजिस्टर पोस्टने इंटिमेशन लेटर पाठवलेलं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे आणि इथे आपली हस्ताक्षर घेतल्या जाते, स्वाक्षरी घेतल्या जाते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं हे इंटिमेशन लेटर असतं.
इंटिमेशन लेटरमध्ये आपलं नाव, त्याचबरोबर आपल्या वडिलाचं नाव, त्यानंतर आपल्याला कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे त्या पोस्ट ऑफिसचं नाव, कोणत्या तारखेला बोलवलं आहे ती तारीख इथे असते आणि वेळ इथे दिलेली असते. संबंधित पोस्ट ऑफिस किंवा सर्कल जे आहेत मॅनेजर त्यांची स्वाक्षरी इथे असते आणि आपल्याला तेथे दिलेल्या टायमाला कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावं लागते. ही मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतरची प्रोसेस आहे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपण काय केलं पाहिजे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना काही डॉक्युमेंट्स हे कंपल्सरी आहेत तर काही हे नॉन कंपल्सरी आहेत. तर मित्रांनो, दहावीची मार्कशीट अतिशय महत्त्वाची आहे. दहावीची मार्कशीट यासाठी महत्त्वाची आहे की दहावीच्या गुणाच्या बेसिसवरच आपली नियुक्ती होणार आहे, त्यामुळे दहावीची ओरिजिनल मार्कशीट आपण घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला उपस्थित राहणं गरजेचं आहे. परंतु एखाद्या वेळेस मार्कशीट नसेल तर आपण सनद न्यायची आहे. सनदवरसुद्धा मार्क्स हे असतात. जर हे दोन्ही नसतील तर आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दहावीची मार्कशीट सनद ही काढू शकता. कशाप्रकारे ती काढायची त्यावर माहिती देणारा मी व्हिडिओ दिलेला आहे. यानंतर कॉम्प्युटर सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे. कमीत कमी 60 दिवसाचं ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्या प्रमाणपत्राचा कालावधी, त्या कोर्सचा कालावधी हा 60 दिवसाचा असला पाहिजे. असं कॉम्प्युटरचं प्रमाणपत्र, मूळ प्रमाणपत्र आणि त्याच्या झेरॉक्स प्रती हे आपण घेऊन जायचे आहे व्हेरिफिकेशनला, आणि हे आवश्यक आहे. याच्याशिवाय आपल्याला नियुक्तीही मिळणार नाही. हे दोन डॉक्युमेंट कंपल्सरी आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण TC म्हणतो, शाळेचा दाखला म्हणतो, तोसुद्धा घेऊन जायचा आहे. कारण याच्यावर आपला जात प्रवर्गसुद्धा असतो, त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा म्हणून लिव्हिंग सर्टिफिकेटला मान्यता दिलेली आहे. TC त्यासाठी आपल्याला लागते. परंतु एखाद्या वेळेस आपल्याकडे ओरिजिनल TC नसेल, आपल्या कॉलेजमध्ये असेल, तर तिथून आपण बोनाफाईड घ्या आणि त्या बोनाफाईडवर आपली जन्मतारीख नक्की नोंदून आणा. त्याचबरोबर आपण जर सनद नेली तर सनदवरसुद्धा आपली डेट ऑफ बर्थ असते, त्यामुळे TC नसेल तर बोनाफाईड आणि सनद ह्या दोन गोष्टी आपल्या डेट ऑफ बर्थसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे हे नसेल तरी आपण याला हे ऑप्शन देऊ शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्याला सामाजिक आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर कास्ट सर्टिफिकेट हे अतिशय महत्त्वाचं आहे, मॅन्डेटरी आहे. ते कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असलं पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंटचं चालणार नाही. तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आपण घेऊन जायचं आहे, मूळ प्रमाणपत्र. त्यानंतर नॉन क्रिमिनलसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेटवाल्यांना लागणार आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये आपण आधार कार्ड घेऊन जाऊ शकता, मतदान कार्ड घेऊन जाऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जाऊ शकता. तर हे सर्व डॉक्युमेंट आपण घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, हे डॉक्युमेंट, मूळ डॉक्युमेंट एका फाईलमध्ये ठेवायचे आहेत. त्याचेच झेरॉक्स प्रती दोन बंच काढायचे आहेत. दोन्ही झेरॉक्स प्रती आपण सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत, म्हणजे स्वतःची स्वाक्षरी करून तयार ठेवायचे आहेत. जर मित्रांनो अशा प्रकारे आपले डॉक्युमेंट रेडी असतील तर आपलं नक्की चांगल्या प्रकारे व्हेरिफिकेशन होईल. त्याचबरोबर आपले 2-3 फोटो सुद्धा आपण घेऊन जायचे आहेत, काही कोरे पेजसुद्धा घेऊन जायचे आहेत, आणि एक्स्ट्रा एक बंच झेरॉक्सचा आपल्याजवळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर 3 आयडेंटिटी फॉर्म हे आपल्याला द्यावे लागतात. यामध्ये हे तिन्ही फॉर्म कशा प्रकारचे आहेत मी सांगणार आहे. त्याचबरोबर निकाल कधी लागेल असा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा आहे. तर मित्रांनो, जानेवारी शेवटपर्यंत निकाल आपल्याला लागेल आणि आपण फेब्रुवारीला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जॉईन व्हाल. अशा प्रकारची फास्ट प्रक्रिया ही पोस्ट ऑफिसची आहे. तर जानेवारीच्या एंडपर्यंत निकाल लागेल, फेब्रुवारीपर्यंत आपण संबंधित पदावर नियुक्त झालेले दिसाल. तर मित्रांनो, आयडेंटिटी फॉर्म, कॅरेक्टर फॉर्म आणि हेल्थ फिटनेस फॉर्म हे 3 प्रकारचे फॉर्म आपल्याला भरून द्यावे लागतात. हे फॉर्म कशा प्रकारचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, बघू शकता हे आहे आयडेंटिटी फॉर्म. तर आयडेंटिटी फॉर्म अतिशय सोपा असतो. यामध्ये आपलं नाव, आपल्याला जे पद मिळेल ते, फादरचं नाव, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ एंट्री इन डिपार्टमेंटमध्ये कधी आले, परमानंट ॲड्रेस, आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजेच आपल्या अंगावर काही चट्टा असेल, मास असेल, जे की जन्म खून आपण ज्याला म्हणतो ते इथे टाकायचं आहे, उंची, ब्लड ग्रुप, फोन नंबर आणि आपल्या स्वतःची सही करून द्यायची आहे, आणि जो आपल्याला ओळखतो त्यांची स्वाक्षरी ते घ्यायची आहे, फोटो चिकवायचा आहे. अशा प्रकारे फॉर्म आपण देऊ शकता किंवा या फॉर्मॅटमध्ये सुद्धा देऊ शकता. यासाठीसुद्धा आपल्याला फोटो लागणार आहे. या दोन्हीपैकी एक फॉर्म आपल्याला द्यायचा आहे, जेणेकरून आपलं आय कार्ड आणि एक आयडेंटिटी कार्ड तिथे तयार होईल. यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं चारित्र हे कशा प्रकारचं आहे, त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कोणत्याही गव्हर्नमेंट सर्विससाठी आपल्याला जॉब करायचा असेल तर आपलं कॅरेक्टर, आपली चारित्र हे चांगलं असलं पाहिजे. आपल्यावर कोणत्याही प्रकारचे FIR नसले पाहिजेत, पोलीस केसेस नसल्या पाहिजेत, तरच आपण गव्हर्नमेंट सर्विससाठी पात्र असता. त्यामुळे
अशा प्रकारचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण द्यायचं आहे. एक तर पोलीस स्टेशनमधून आपण घेऊ शकता किंवा प्रिन्सिपल, हेडमास्टर किंवा एखाद्या गॅझेटेड ऑफिसर यांच्या सहीने सुद्धा आपण घेऊ शकता. बघा, सर्टिफाईड दॅट आय नो म्हणजेच प्रमाणित करण्यात येते की मी आपलं जे नाव टाकायचं आहे, आपल्या वडिलाचं नाव टाकायचं आहे, कुठे राहता ते टाकायचं आहे आणि इथे लिहायचं आहे, किती वर्षापासून संबंधित खाली करणारे सही करणारे अधिकारी आपल्याला ओळखतात ते टाकायचं आहे आणि शी बी अ गुड मोरल कॅरेक्टर अँड इज ऑफ नॅशनॅलिटी आणि ही इज नॉट रिलेटेड टू मी. तर अशा प्रकारे हे प्रमाणपत्र आपण घ्यायचं आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपलं चारित्र्य हे अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, मी यांना या वर्षापासून ओळखतो आणि त्यांचं जे वागणूक आहे ती चांगल्या प्रकारची. अशा प्रकारचं एक आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ शकता किंवा संबंधित आपल्या गावाचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, एक अर्ज द्यायचा आहे की मला माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट एक देण्यात यावं. संबंधित पोलीस स्टेशन आपल्याला एक अशा फॉर्मॅटमध्ये एक चारित्र प्रमाणपत्र देतं की यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाही आहेत. नंतर हेल्थ सर्टिफिकेट. हेल्थ सर्टिफिकेट म्हणजे आपण सदर पदावर काम करण्यासाठी सक्षम आहात, फिट आहात अशा प्रकारचं संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक किंवा तालुका किंवा ग्रामीण रुग्णालय असेल तिथल्या जो डॉक्टर आहे त्यांच्याकडून आपण अशा प्रकारचं हेल्थ सर्टिफिकेट हे घ्यायचं आहे. साधा फॉर्मॅट आहे, दोन्ही फॉर्मॅट आपल्याला कुठेही झेरॉक्स सेंटरवर मिळतात किंवा अशा प्रकारचं फॉर्मॅट आपण तयार करायचं आहे, खाली सही सिग्नेचर घ्यायची आहे आणि अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आपण हे हेल्थ सर्टिफिकेट तयार ठेवायचं आहे. कारण मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला जास्त वेळ मिळत नाही, जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस मिळतात आणि अशा वेळेस आपल्याला हे प्रमाणपत्र घ्यायचे असले तर नंतर फसगत होते. त्यामुळे अशा प्रकारे आपण हेल्थ सर्टिफिकेट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन ठेवलेलं कधीही बरं. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून, ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आपण बघूया इंटिमेशन लेटर. आपल्याला रिझल्ट लागल्याच्या नंतर लगेच 8 दिवसामध्ये मिळत असतं, जास्तीत जास्त 30 दिवसाचा कालावधी याचा असतो. 30 दिवसाच्या आत जर आपल्याला इंटिमेशन लेटर मेरिट लिस्टमध्ये नाव असताना सुद्धा जर आलं नाही तर आपण संबंधित हेल्पलाईन क्रमांक जो दिलेला आहे GDH वेबसाईटवर तिथे आपण संपर्क साधायचा आहे. तर 30 दिवसापर्यंत आपण वाट पाहायची आहे. तर कोणती कागदपत्रं लागतात ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. फॉर्म कोणकोणते भरून द्यायचे आहेत ते सुद्धा मी आपल्याला सांगितलं आहे. निकाल किती दिवसामध्ये लागेल ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी संपूर्ण माहिती, आपल्या शंकेचं संपूर्ण समाधान करणारे बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत. त्याचबरोबर कट ऑफ दिलेला आहे, किती गुण असतील तर आपला नंबर लागेल अशा अशाचा कट ऑफ हा संपूर्ण महाराष्ट्रातील विभागावर दिलेला आहे. त्याचबरोबर ऑल ओव्हर महाराष्ट्राचा दिलेला आहे. याच्यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, अनरिझर्व असेल, EWS असेल, PH असेल यांचा कट ऑफ हा किती पर्सेंटेजपर्यंत लागू शकतो 2019 यावरसुद्धा माहिती दिलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण आत्तापर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मनामध्ये काही शंका असतील, आपल्या काही अडचणी असतील कमेंट्स करा, नक्की योग्य ते उत्तर दिल्या जाईल. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.